आपण रायगडच्या बॅक साईडला आलेलं हे काळा तलाव, तर काळ्या तलावामधला इथं गाळ काढण्याचं काम चालू आहे. सुरती दिसते ना गुहा, बघा ना सुरती. रोड काढलाय बघा, गुहा आहे ती. सरळ सरळ इथे पण आहे वाटतं खाली, करून बघा जरा. तर तुम्ही बोलता ना बरोबर आहे. उतरायचं उतरायचं बघू ना जाऊन. चार गुहा आहे, नाही उतरायला जागा कुठं नाही. हाय उतरू शकतोय सर आपण, तिथनं उतरायचं. कुठं सर? परत पाणी असणार आहे ह्यात, ह्यात जायचं परत मोका नाही परत. मनात इच्छा असेल तर जाऊ शकतो आपण. चिखलात राहिलो ना बाहेर नाही येत. सर बघा ना किती खोल आहे. हा हो सर, आता घर बनवल्यासारखं आहे. बघा ना कसले कसले रस्ताच आहे तो, कामाने येते. सर तो बेडूक कसला मोठा आहे बघा. कुठे? काला तलाव एवढी खोली आहे याची कल्पना पण कोणाच्या डोक्यात नसेल. बघू शकता इकडे गुहा दिसते, पूर्ण या क्रेननं गाळ काढलेला आहे. आणि रायगडचे असे बरेच मिस्ट्रीज आहेत जे आपल्याला अजूनपर्यंत आपल्या समोर नाही आहेत. त्यातलीच एक मिस्ट्री आपल्या समोर दिसत आहे बघा, काळ्या तलावामधला हा गुहेचा भाग. तर बघू शकताय आम्ही आता खाली उतरण्याचा इरादा केलेला आहे. संदीप सर आमचे मुकादम पुढे उतरत आहेत, नितीन सर आणि मी. तर असा हा दुर्मिळ योगायोग आज बघत आहोत, काळ्या तलावाचा. पाणी नसल्यामुळे आणि गाळ उपसल्यामुळे सर्व गोष्टी इथे दिसत आहेत. बघू शकता इथं खाली खालीच इथं गुहा आहे. आणि एवढी प्रचंड खोली अशी या काळ्या तलावाची पहिल्यांदा एक्सप्लोर होत आहे असं मला वाटतं. सर बरोबर ना, पहिल्यांदा एक्सप्लोर होत आहे काळ्या तलावाची खोली. तर शासनाचं खूप असं चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे, आपले पुरातन गोष्टी जपण्याचं. आणि हे बघू शकता या तलावामध्ये प्रचंड खोली, याची हाईट आपण एक इमॅजिन करू शकता. साधारणतः 30 ते 35 फूट अशी हाईट होईल. आणि अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं कोरून काढलेला हा तलाव दिसत आहे. या भिंती बघू शकता तलावाच्या, एका काळ्या दगडामध्ये कोरून काढलेला हा तलाव महाराजांच्या काळातला. गुप्त मार्ग तो का, तिथं पण एक ह्या आहे त्याची. लेफ्ट मारून परत असं टर्न मारून तिकडे जातोय. आणि हा इकडे असा कनेक्ट झाला त्याला. हा बघा इथे पण एक आहे बघा, तो बघा दिसतोय. तो एवढ्या जलमार्गामध्ये हा भुयारी मार्ग दिवळी पण आहे छोटी सर इथं. हा ते देव दिव्यांसाठी असणार आहे. चिखल आहे सावकार? होय सर, पूर्ण चिखल आहे सगळं भरलेला.